विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आपल्या माने एज्युकेशन अकॅडमी मध्ये। गांधीजींच्या जीवनाबद्दल आपण अभ्यास करत होतो विद्यार्थी मित्रांनो। गांधीजी त्यांच्या प्रारंभिक चळवळींच्या बद्दल सुद्धा आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये थोडक्यात चर्चा केलेली होती, परंतु या व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो गांधीजी आध्यात्मिक साधना व चळवळ याच्याबद्दल। बघूया, चला तर बघूया तर गांधीजींची आध्यात्मिक साधना व चळवळ याच्याबद्दल। तर गांधीजींच्या आध्यात्मिक साधनामध्ये सत्याग्रह, अहिंसा आणि हिंदू मुस्लिम ऐक्यता या गोष्टी महत्त्वाच्या समजल्या जातात। यामध्ये सत्याग्रह म्हणजे सत्याग्रह हा गांधीजींच्या चळवळीचा मुख्य घटक होता। सत्याग्रह या शब्दाचा अर्थ म्हणजे सत्यासाठी आग्रह धरणे, सत्य जे आहे त्याचाच विजय करणे, याचा अर्थ सत्याग्रह होता विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर अहिंसा हे सुद्धा एक महत्त्वाचं शस्त्र गांधीजींनी वापरलं ब्रिटिशांच्या विरोधात। गांधीजींच्या चळवळीचा मूलभूत घटक म्हणजेच लष्कर, पोलीस व कायदा ही ब्रिटिशांची प्रभावी अस्त्र असून त्याविरोधात सत्याग्रह आणि अहिंसा या शस्त्रांचा वापर करून गांधीजींनी ब्रिटिशांना नमतेक घेण्यास भाग पाडले। इतकंच नाही तर हिंदू मुस्लिम ऐक्य आणि स्वतंत्र चळवळीच्या संदर्भात हिंदू मुस्लिमांना ऐक्याचे प्रतिपादन त्यांनी केले। या दोन्ही समुदाय एकत्रित आले तरच भारत स्वतंत्र मिळवून देणे हे शक्य आहे हे त्यांनी स्पष्ट केले। इतकंच नाही तर राष्ट्र म्हणून नावारूपाला येणे हे गोष्टी फार अवघड आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलं। म्हणजे हिंदू मुस्लिम हे ऐक्यतेने भारतामध्ये राहिले पाहिजेत असं त्यांचं मत होतं विद्यार्थी मित्रांनो। हे गांधीजींच्या आध्यात्मिक साधना व चळवळीबद्दल आपण चर्चा केली, परंतु असहकार चळवळीला प्रेरक ठरलेल्या घटना कोणकोणत्या ते बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो। असहकार चळवळ जी काय गांधीजींनी प्रारंभ केली त्या चळवळीला दोन घटना अतिशय महत्त्वाच्या त्या प्रेरक ठरल्या। यामध्ये तुम्हाला छायाचित्र सुद्धा या ठिकाणी प्रस्तुत केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। जालियनवाला बाग हत्याकांड आणि खिलाफत चळवळ या दोन घटना आहेत असहकार चळवळीच्या प्रेरक घटना आहेत। यांनी जालियनवाला बाग हत्याकांड ही कशा प्रकारची झाली म्हणायचं एक छायाचित्र सुद्धा मी तुमच्या समोर प्रकट केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, वीक्षण करून घ्या आणि जालियनवाला बाग हत्याकांड बद्दल आपण समजून घेऊया। चला, जर जालियनवाला बाग हत्याकांड बद्दल लिहा असा प्रश्न आला गेला तर तुम्हाला हे नोट्स लिहावे लागतील, स्क्रीनशॉट करून घ्या आणि नोट्स करून घ्या। 1919 मध्ये ब्रिटिशांनी रॉलेट ऍक्ट हा कायदा अंमलात आणला विद्यार्थी मित्रांनो। तर या कायद्याच्या विरोधात गांधीजींनी याला जोरदार विरोध करण्यासाठी सत्याग्रह सभा नावाच्या संस्थेची स्थापना केली आणि व चळवळ प्रारंभ केला आणि या कायद्याला विरोध करण्यास प्रारंभ केला। सरकारने रौलेट ऍक्टच्या विरोधात चळवळ करणाऱ्या नेत्यांना दडपून टाकण्यासाठी प्रयत्न केला। इतकंच नाही तर 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखी या सणादिवशी पंजाब मधील अमृतसर जवळील जालियनवाला बाग निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते आणि या निषेध सभेच्या आयोजनामध्ये अमृतसरचा सेनाधिकारी जनरल डायर याने तेथे जमलेल्या जनतेवर 10 मिनिटे गोळीबार केला आणि या गोळीबारात 380 लोक मृत्युमुखी पडले विद्यार्थी मित्रांनो, तर हजारो लोक जखमी झाले। म्हणून या हत्याकांडाला इतिहासामध्ये एक दुःखद घटना आणि ब्रिटिशांची क्रूरता हे समजून येतं विद्यार्थी मित्रांनो याद्वारे। याला जालियनवाला बाग हत्याकांड असं सुद्धा म्हटलं जातं। ओके, तर जालियनवाला बाग हत्याकांडाचे जे काय ठिकाण आहे त्या ठिकाणी हे स्मारक सुद्धा आज उभारलेलं आहे हे तुम्हाला तुमच्या समोर मी तुमच्या माहितीसाठी प्रकट केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर खिलाफत चळवळ याच्याबद्दल सुद्धा थोडक्यात आपण चर्चा करूया। 1919 मध्ये ही सुद्धा खिलाफत चळवळ प्रारंभ झाली विद्यार्थी मित्रांनो। तर पहिल्या महायुद्धामध्ये काय झालेलं होतं तर ब्रिटिशांनी टर्की जे काय कॉन्स्टन्टिनोपोल होता ते संपूर्ण ब्रिटिशांनी आक्रमण करून ब्रिटिशांनी तुर्कस्तानच्या खलिफांना अपमानास्पद वागणूक दिली आणि जे काय खलिफा होते तुर्कस्तानचे
सुलतान जे काय खलीफा म्हणून ओळखले जाते ते मुसलमानचा खलीफा म्हणून म्हटले जाते ते तर धर्म प्रमुख होते। म्हणून संपूर्ण जगातील मुसलमानांनी या ब्रिटिशांच्या अपमानास्पद वागणुकीच्या विरोधात एक चळवळ प्रारंभ केली, ती खिलाफत चळवळ म्हणून ओळखली जाते। विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे जगातील सर्व मुसलमान एकत्रित आले व त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात बंड पुकारले। भारतातही मोहम्मद अली व शौकत अली या दोघांनी दोघा भावांनी तुर्कस्तानच्या बाजूने 1919 खिलाफत चळवळ प्रारंभ केली। विद्यार्थी मित्रांनो, या खिलाफत चळवळीला गांधीजींनी पाठिंबा दिला आणि अशा प्रकारे खिलाफत चळवळ सुद्धा भारतामध्ये यशस्वी करण्यात आलेली आपणाला दिसून येते। ओके, तर खिलाफत चळवळीबद्दल आपण जाणून घेतलो विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत। तर या खिलाफत चळवळीचं एक छायाचित्र मी तुमच्या समोर प्रकट केलेलं आहे, वीक्षण करून घ्या। तर हे छायाचित्र खिलाफत मुवमेंट जी कशी होती आणि कसे लोक सामील झालेले होते याच्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला मिळते। तर असहकार चळवळ याच्याबद्दल सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर असहकार चळवळ बघूया, तर कोणकोणत्या गोष्टी या असहकार चळवळीमध्ये सामील होतात। असहकार चळवळ 4 सप्टेंबर 1920 रोजी राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विशेष अधिवेशनात ब्रिटिशांच्या विरोधात असहकार चळवळ करण्याचा ठराव पास करण्यात आला। आणि असहकार चळवळीतील प्रमुख कार्यक्रम कोणकोणते असे जर प्रश्न आले तर हे तुम्हाला लिहावे लागतील। विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनशॉट घ्या आणि लिहून घ्या। शाळा महाविद्यालय व न्यायालय बहिष्कार टाकण्यात आले। 1919 कायद्यानुसार घेण्यात येणाऱ्या प्रांतीय कायदे मंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला। त्याचबरोबर ब्रिटिशांनी बहाल केलेल्या पदव्या सन्मान परत करण्याचे ठरले। त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज संस्थेमध्ये नामांकन झालेल्या सदस्यांनी आपल्या सदस्यांचा राजीनामा देण्यात आला। त्याचप्रमाणे सरकारी कार्यक्रमात सहभागी न होता बहिष्कृत करण्यात आले। विदेशी वस्तूवर बहिष्कार टाकण्यात आला। अशा प्रकारच्या प्रमुख कार्यक्रमाची यादी करण्यात आली असहकार चळवळीमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तर असहकार चळवळीचे एक प्रमुख छायाचित्र गांधीजी आणि आपल्या भारत देशाची जनता कशा प्रकारे जमलेली होती म्हणायचं आपण या ठिकाणी वीक्षण करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, तर असहकार चळवळीच्या दरम्यान घडलेल्या प्रमुख घटना कोणकोणत्या बघा। तर असा जर प्रश्न आला असहकार चळवळीच्या दरम्यान घडलेल्या प्रमुख घटना कोणकोणत्या, तर या तुम्हाला लिहाव्या लागतील, स्क्रीनशॉट करून घ्या। देश बंधू चिंतरंजन दास, मोतीलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद इत्यादी ज्येष्ठ वकील आणि आपल्या वकिलींचा त्याग केला। विद्यार्थ्यांनी शाळा महाविद्यालय बहिष्कार टाकले। काशी विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ, बिहार विद्यापीठ व जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाची स्थापना करण्यात आली। रवींद्रनाथ टागोर यांनी नाईटहूड ही पदवी ब्रिटिश सरकारला परत केली। चळवळीचा अनेक शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्यांनी चळवळीमध्ये भाग घेतला। 1921 प्रिन्स या राजपुत्राच्या भेटीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला। अशा प्रकारच्या प्रमुख घटना या असहकार चळवळीच्या दरम्यान घडल्या। विद्यार्थी मित्रांनो, तर शेतकरी आणि कामगार आंदोलन हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया। विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद।